ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हे सगळे जे आहेत भाजपचे कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी, हे जे दहशतवाद निर्माण करत आहेत, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, सरकार डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत आहे, अशाच प्रकारचं महान कार्य हे भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये करतायत हे दीदीने सांगितलं. पण दीदी असंही म्हणाल्या की आम्ही त्यांना पुरून उरलेलो आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रसुद्धा या दहशतवाद्यांशी सरकारी सामना करेल याची खात्री आहे, हे त्यांनी सांगितलं. ममता बॅनर्जी या खूप मोठ्या नेत्या आहेत, जरी त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असल्या तरी ज्या पद्धतीने त्यांनी पश्चिम बंगालमध्ये एका वाघिणीसारखी झुंज दिली आणि सगळ्या लांडग्यांना पळवून लावलं, ते पाहता की संपूर्ण देश आज ज्या प्रमुख लोकांकडे पाहतो आहे त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ममता बॅनर्जी आहेत, माननीय शरद पवार साहेब आहेत, ते सतत सगळ्यांना एकत्र घेऊन निर्णय घेत असतात. असं आहे की खरं तर किती निवडून आले त्यांची इतक्या मोठ्या मोठ्या बाता करतायत, 56 निवडून आले, 56. आणि त्यांचा स्ट्राईक रेट काय होता, त्यांचा स्ट्राईक रेट जस्ट पासिंग स्ट्राईक रेट होता, 40-42% स्ट्राईक रेट होता. त्यामुळे कोणाला महाराष्ट्रातल्या लोकांनी पळवून लावलं, आमचं 70% आहे, कोणाला महाराष्ट्राच्या लोकांनी पळवून लावलं हे निवडणुकीतनं स्पष्ट झालं आहे, ते पुढच्या निवडणुकीतही स्पष्ट होणार आहे. आणि मला असं वाटतं की संजय राऊत असतील, शिवसेना असेल, यांनी कितीही लांगूल चालन केलं तरी त्यांना फायदा होणार नाही. पण एक चांगला आहे, आता मतांच्या लाचारीमध्ये त्यांना हिंदुत्व विरोधी पक्षांना डोक्यावर घेऊन हिंडावं लागतं, हा त्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे.